प्रकारे हा ट्रॅक चालू केला आहे आम्ही सुधागड. आम्ही 20 लोक आहे. सध्या हे आपले लास्ट मेंबर आहे, हा छोटू यंग ट्रॅकर. याच प्रकारे हा इतर तो नजर आहे, तो एकदम भारी दिसतो आम्हाला. हा बघा, हा असा रस्ता आहे, ते आता चालतो आम्ही. पायरी बघा, हे पायरी आहे सुधागडचीच आहे. पायऱ्या चढत हे तर कुछ नाही आहे, आमचे मेंबर ह्या शिडीने आपल्याला वरती यायचं असतं. पाहून घ्या. पठारावरती आलो आहे, हे आपले मेंबर आहे. आता आपण चाललो आहे.
एक मग पॉइंट वरती चालतो आपण आता. हो का रे हे लोक खूप कष्ट करून आले आहे लोक. मी यश मयेकर फ्रॉम भाईंदर आणि मी प्रसाद गावडे फ्रॉम घाटकोपर. घाटकोपर हेमंत आडव तो पार्टी उभा राहिलाय. पार्टी उभा राहिलाय त्याला काय फोटो काढायचं राहिलं. हा मेन माणूस आहे हा. पुढा मोजरा बोलणार आहे काढून घ्या. चला करा असं चालत राहा. हे बघू शकतात नजरिया. हो हा बघा तो बघा तिकडे तिकडे बघा तिकडे. आम्ही आता आज फ्रेंड चाललोय. आम्ही आपल्याला कसं वाटतंय लंगोटी मित्र एकमेकाची लंगोटी घालण्याची गाडी नाही फक्त. तुम्हाला कसं वाटतंय इकडे आल्यावर? एकदम छान कूल असं क्लायमेट अनुभवायला भेटते. मुंबईच्या धावपळीमध्ये असं आम्हाला क्लायमेट अनुभवायला भेटत नाही. ट्रेकिंगच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळते. खूप खूप आभार आमच्या प्रिय मित्र विकास बागडे आणि ओंकार जाधव यांचे. ओ माय गॉड इथे खूप 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 चिकन आहे. सॉरी मित्रांनो खुपड्या इथून अशा ठिकाणी चिकन भरपूर असतात. समजून चालायचं हा बघा कसा चालते बघायचे. बघा बघा पाय बघायचे. हे बघा बघा कसं चाललाय. बघा ही लोक बघा कशी स्लो मध्ये चालली आहे. त्यामुळे तुला आले तर जरा सेफ्टी झाला. असं भरपूर शीतल असतं इथं. पाऊस पण संपला आहे. आता आपल्याला मस्त इथं गोर पण आहे. मस्त आहे की आपली माणसं वाट बघतात. हे बघा आपली माणसं इथं वाट बघतात. बघा हे पाणी कसलंय क्रिकेट पडली असे याची आता मोस्टली पाणी बघा. चला आपला डकमक पॉइंटला जायचंय. हा आता बघा बघा हे बघा काय भारी वाटते. काय वाटते बघू द्या. काय वाटते तुम्हाला? काय वाटत ना आश्चर्य वाटते या. प्रॉपर येत नाही. काय वाटत वर्तन आलो आहे. हे आमचे ट्रेकर्स ओंकार मुकेश
ये जरा आता इथे आराम करते हैं, खूप थकले दमले सारखा इतिहास माहिती झालं डॉक्टर सोबत गाईड ते थोडं काहीतरी सांगतील ना आपल्याला तुम्हाला काय तुमच्या ते बोराई मातेचं मंदिर आहे म्हणजे जो दुसऱ्या ठिकाणी मी इतिहास वाचला त्याच्यानुसार या मंदिरामध्ये पूजा करूनच सगळे बाकीचे कामं व्हायचे दुसरी गोष्ट का एक स्थापत्यशास्त्रानुसार मंदिर इकडे आता आपण बघितलं की सुरुवातीपासून इथपर्यंत इकडेच का मंदिर केलं तर कसं होतं आक्रमण जेव्हा आक्रमण वगैरे काही झालं तर आपल्या सगळ्या धार्मिक गोष्टी एक साईडला असाव्या कारण तिकडनंच वाटायला इकडनं शक्य नाही